सर्वप्रथम महाराष्ट्रातील देशातील आणि तमाम विश्वातील सर्व गणेश भक्तांना या गणेश पर्वाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे। श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत। आपण कुठल्याही कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने करतो, कारण गणेशाचं वंदन केलं की विघ्न दूर होतात असं आपण मानतो। त्यामुळे विघ्नहर्त्याला एवढीच विनंती आहे, एवढंच साकडं आहे की आपल्या राज्यासमोर आपल्या देशासमोर जी काही विघ्न आहेत ती विघ्न दूर करण्याची शक्ती विघ्नहर्त्याने आपल्याला सर्वांना द्यावी आणि आपल्या राज्यातला शेतकरी असेल, मजूर असेल, सर्व घटकातले जे लोक आहेत यांना श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांना या पर्वाच्या निमित्ताने सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना। आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती संसदेचं विशेष अधिवेशन आहे आणि यामध्ये महिला आरक्षणासंदर्भातला एक विशेष विधेयक देखील मांडलं जात आहे, काय सांगायचं? नाही, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, मात्र त्याच्यावर एकदा विधेयक मांडलं गेलं की त्याच्यावर बोलणं उचित राहील, कारण अद्याप माझ्या माहितीप्रमाणे अजून मांडलं गेलं नाही आहे, ते मांडलं गेल्यानंतर नक्की त्याच्यावर बोलेल। सर, पण नवीन संसद भवनाचं उद्घाटन देखील आज झालेलं आहे शुभ मुहूर्तावर, सगळेजण आता त्या नवीन संसद भवनात। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाला नवीन संसद भवन मिळालं आणि आजच्या या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्या संसद भवनामध्ये सर्वांनी प्रवेश केलाय आणि तिथे आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीला अनुरूप अशा प्रकारचं आज हे कार्य झालेलं आहे, त्यामुळे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्व पक्षाचे सर्व खासदार यांचं मनापासून अभिनंदन करतो। काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्याच्या सांगितल्यानंतर आज राहुल नार्वेकरांनी सकाळी जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। गणेशोत्सवातच काही सुनावणी होऊन निकाल लागण्याची शक्यता वाटते। विघ्न दूर होईल का? असं आहे की एक कॉसाय ज्युडिशियल अशा प्रकारची प्रक्रिया आहे, त्यामुळे या संदर्भात इतर कोणीही बोलणं योग्य नाही। त्या संदर्भात केवळ आपले जे अध्यक्ष आहेत तेच बोलू शकतात। मात्र मी एवढंच सांगू इच्छितो की श्री गणेशाचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी आहे, महायुतीच्याही पाठीशी।